दोडामार्ग तालुक्यात आंबटगाव ग्रामपंचायत जवळच्या पुलाला पडलेले भगदाड वाहन चालकांसाठी धोकादायक बनले आहे. बांधकाम विभागाने भगदाड बुजवून पूल वाहतुकीस योग्य बनवण्याची मागणी सरपंच सेजल गवस यांनी केली आहे. आंबडगाव येथील ग्रामपंचायत आणि प्राथमिक शाळा क्रमांक 2 जवळ मोठा उतार आहे. रस्ता पूर्णपणे उखडलाय. वाहनं चढताना उतरताना चालकांना कसरत करावी लागते. त्यातच आता नवी डोकेदुखी पुलाला पडलेल्या भगदाडामुळे सुरू झाली आहे. उतार संपताच डाव्या बाजूला खड्डा आहे. तो चुकवण्याच्या नादात वाहन उजव्या बाजूला नेलं तर समोर येतं भगदाड. अपघात टाळण्यासाठी चालकाला कसरत करावी लागते. शिवाय पुन्हा वळण आणि चर आहेच. त्यामुळे सगळे अडथळे पार करत गाव गाठणं जोखमीचं आहे. अपघात टाळण्यासाठी भगदाड बुजवणं आवश्यक आहे. तिथल्या एका गावकऱ्यानं भगदाडात दगड टाकून ते तात्पुरतं बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होणं आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास भगदाड मोठं होऊन पाईपही कोसळण्याची शक्यता आहे. सरपंच सौ गवस यांनी म्हणूनच भगदाड बुजवण्याची मागणी केली आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडा मार्ग.